इथे सांगतो त्याप्रमाणे रायगड जिल्हा, त्यानंतर सातारा जिल्हा, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, ठीक आहे, आपल्या सोयी अनुसार सगळ्यांनी थांबायचं. प्लीज व्यापारी जे काही बाहेरगावनं आले तो मोर्चामध्ये सोळात बोलायचं. व्यापाऱ्यांनी शिस्त पाळायचं आहे. जे कोणी पुढे आहे कृपया करून प्रोटोकॉल सांभाळा. आपल्या अध्यक्ष अभिनंदन करतोय. कृपया परत सांगतोय, शेजारी जे कोणी रहदारीला अडथळा देत आहे प्लीज व्यापारी जे काही बाहेरगावनं आले तो मोर्चामध्ये सोळात बोलायचं. व्यापारी एक चुटीचा फते चंदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. फते चंदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक महाराष्ट्राच्या पदाधिकारी सर सर्व सगळे पात्र सरकार प्लीज सहकार्य करा सगळ्यांनी. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने थांबू द्या. एक्साइज हटाओ, एक्साइज हटाओ, एक्साइज हटाओ, एक्साइज हटाओ. गंदी रखा तुम आगे बढ़ो, एक्साइज हटाओ, एक्साइज हटाओ. व्यापार एक छुट्टी. एक्साइज हटाओ. पांढरे क्या पोली, लोक पांढरे क्या पोली, तुम्ही आता बाजू करा. महाराष्ट्र राज्य शराब सुवर्णकार फेडरेशन की ओर से पूरे महाराष्ट्र के जितने शराब सुवर्णकार हैं इनका एक विराट मोर्चा यहां पर आयोजन विराट मोर्चा का आयोजन किया है. करीबन 1.5 लाख से 2 लाख आज शराब सुवर्णकार पूरे महाराष्ट्र से आज यहां पर आए हुए हैं. ये जो मोर्चा है जो सरकार ने 1 मार्च 2016 से जो हमारे इस बिजनेस पे सेंट्रल एक्साइज का जो नया कानून में हमें लाया है उसके अगेंस्ट में हम टैक्स के विरोध में नहीं है. हमें 1% के 12.5% ये टैक्स के विरोध में नहीं, मगर हम 30 साल से गोल कंट्रोल एक्ट इसमें हम बहुत ही जुझल चुके हैं. हमें बहुत तकलीफ हुई है, बहुत भ्रष्टाचार हुआ है, बहुत ब्लैकमेलिंग हुआ है और अननेसेसरी हमारे माल को भी जब्त किया गया हुआ है. हम अब ये कानून सह नहीं सकते हैं. दूसरी बात कि जो आज ये कानून 2012 में जब कांग्रेस सरकार ने लाया था तभी इसी भाजपा के आज के प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदी जी ने विरोध किया था. उसके बाद यशवंत जी सिन्हा ने विरोध किया था, अनेक खासदारों ने विरोध किया था और वो कानून वापस ले गया. और आश्चर्य की बात है कि वही सरकार आज वापस ला रही है. आज शरद चंद्र पवार राष्ट्रवादी, अजित जी पवार राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, कांग्रेस पक्ष एवं भाजपा के आमदार खासदार ये सभी इस कानून को विरोध कर रहे हैं. और ये कानून संपूर्ण महाराष्ट्रातले
सराप सुवर्णकारांचा आज भव्य मोर्चा, जो भारत सरकार ने सोन्याच्या याच्यावर एक्साइज ड्यूटी मध्ये सोन्याला आणून एक कर लावला आहे, त्याच्या विरोधात आहेत। आमचे कराच्या विरोधात नाही होत, आम्ही कर भरायला कधी तयार होत, परंतु आज जे विरोधात आहोत ते एक्साइज कायदा, जो एकदम जटिल कायदा आहे, जाचक कायदा आहे, जुलमी कायदा आहे, त्याच्या विरोधात हा मोर्चा आम्हाला एक्साइजमध्ये नको, कारण आम्ही 30 वर्ष गोल्ड कंट्रोल ॲक्ट सुवर्ण नियंत्रण कायद्यामध्ये याच अधिकाऱ्यांच्याकडनं अक्षरशः पिळले गेलेलो आहेत, आमची पिळवणूक झालेली आहे, आम्हाला म्हणजे छळलं गेलेलं आहे। हा एकंदरीत 30 वर्ष अनुभव घेतात, आमच्या कोणाची मानसिक तयारी नाही की हा कायदा आम्हाला पाहिजे। या कायद्यामुळे जरी गव्हर्नमेंट म्हणत असेल की 1% आम्ही लावलाय, पण ते चुकीचं आहे, हे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आणि छोट्या छोट्या कारागिरांना सुद्धा लागू होणार आहे। माझं चॅलेंज ओपन डिबेटला बसावं, मी प्रूव्ह करून देतो की या सगळ्यांना लागणार आहे। हा एक्साइजचा कायदा आला तर एक तर इन्स्पेक्टर राज वाढणार आहे, भ्रष्टाचार वाढणार आहे,